नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले युट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात जो नवीन शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णया संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओला तर या ठिकाणी एन सी सी संदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस एन सी सी जी आर यापूर्वी जो प्रसिद्ध झालेला होता त्या जी आरमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा जो बदल आहे तो कशा प्रकारचा असणार आहे या संदर्भात एन सी सी जी आरचा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि काय आहे हा एन सी सीचा नवीन जी आर चला पाहू सविस्तर तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण बाग चार ब त्यानंतर यामध्ये पाहू शकता गृह विभागामार्फत हा शासन निर्णय शासनाचा आदेश जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक पाहून घ्या वीस 20 ऑक्टोबर दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय आहे या ठिकाणी जो शासन निर्णय जो शासन आदेश झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियमन क्रमांक पोलीस अठराशे वीस प्रकरण क्रमांक एकशे एकोणपन्नास पोल पाच अ महाराष्ट्र पोलिस अधिनियम दोन हजार एकावन्नचा एक बावीसच्या कलम पाच ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबत त्या समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत किंवा पुढील नियम करण्यात आलेले आहेत आणि काय आहेत हे नियम तर या ठिकाणी पाहू शकता या नियमास तर पाहू शकता या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश <णिया> चेवा प्रवेश दुस्री, दुस्री सेवा प्रवेश सुधारणा दुसरी दुसरी सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे हा जो नवीन नियम आलेला आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश दुसरी सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे दोन नंबरचा तो खूप महत्त्वाचा आहे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकराच्या नियम आठ मधील पोट नियम तीन ऐवजी पुढील पोट नियम दाखल करण्यात आलेला आहे तर या आ, दोन हजार अकराच्या नियम पोट अ मधील जो नवीन नियम आहे पोट या ठिकाणी नियम तीन ऐवजी पुढील पोट नियम तयार करण्यात आलेला आहे आणि तो जो आहे तो तीन अ अशा प्रकारचा आहे त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी क प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार पाच टक्के किंवा पाच अधिकच्या बोनस गुणांसाठी पात्र असतील तर या ठिकाणी जे एन सी सीचं क प्रमाणपत्र धारक विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या म्हणजेच लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी अशा दोन्हींचं एकत्रित गुण करून त्या सर्व गुणांच्या आधारे त्यांना जे बोनस गुण मिळणार आहेत ते पाच टक्के बोनस गुण अधिक मिळणार आहेत क प्रमाणपत्र धारक उमेदवारांना हा बदल करण्यात आलेला आहे एन सी सीच्या जी आर मध्ये यापूर्वीचा जो एन सी सीचा चा जी आर होता त्यामध्ये प्रमाणपत्र ब प्रमाणपत्र आणि क प्रमाणपत्र अशा प्रकारचे एकूण तीन प्रमाणपत्रांचा समावेश होता त्यामधील हे जे प्रमाणपत्र आहे आणि ब प्रमाणपत्र हे दोन्ही प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणारे दोन टक्के आणि तीन टक्के हे जे गुण देण्यात येत होते ते गुण रद्द झालेले आहेत आणि फक्त आत्ता यापूर्वी ज्याप्रमाणे एन सी सी धारक विद्यार्थ्यांना क प्रमाणपत्राच्या आधारे जे काही पाच टक्के अधिक गुण देण्यात येत होते ते गुण देण्यात येणार आहेत हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे एन सी सीच्या जी आरमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या की महाराष्ट्र पोलीसवरती एन सी सीचा जो जी आर होता पूर्वीचा त्या जी आरमध्ये अशा प्रकारचा बदल करण्यात येणार होता अ आणि ब प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार होतं आणि क प्रमाणपत्राच्या आधारे जे पाच टक्के गुण देण्यात येणार होते या गुणांमध्ये देखील कमतरता करण्यात येणार होती हे गुण देखील कमी करण्यात येणार होते परंतु असं झालेलं नाही नाही एन सी सीचं क प्रमाणपत्र लागू असणार आहे एन सी सीच्या क प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना जे पाच टक्के बोनस गुण देण्यात येणार होते ते लागू असणार आहेत ते मिळणार आहेत हा झालेला आहे सर्वात मोठा एन सी सीच्या जी आरमध्ये बदल फक्त अ आणि ब प्रमाणपत्र ज्याच्या आधारे दोन टक्के आणि तीन टक्के अशा प्रकारचे जे गुण देण्यात येत होते ते गुण रद्द करण्यात आलेले आहेत दोन्ही प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत आणि म्हणजे दोन्ही प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणारे दोन टक्के आणि तीन टक्के हे जे गुण होते ते रद्द करण्यात आलेले असून क प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना पाच टक्के बोनस गुण एकूण परीक्षेच्या एकूण परीक्षेच्या म तुलनेत किंवा एकूण परीक्षेच्या आधारे पाच टक्के बोनस गुण देण्यात येणार आहेत तर हा सर्वात मोठा एन सी सीच्या जी आरमध्ये झालेला महत्त्वाचा बदल आहे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणारे बरेच जे उमेदवार होते त्यांनी किंवा बो बऱ्याच पोलीस संघटना यांच्या माध्यमातून एन सी सीच्या पूर्वीच्या जी आरला रद्द पूर्वीच्या जे आरला जो आहे तो निश्चित किंवा विरोध दर्शवला गेलेला होता आणि अनेक ठिकाणी आंदोलने रॅली मोर्चे काढले गेले होते आणि सरकारला विविध ठिकाणी पत्र त्याच्यानंतर मागण्या अशा प्रकारचं तर अशा प्रकारचे लेखी अहवाल सादर केले गेले होते आणि ज्याच्या माध्यमातून एन सी सीच्या जी आरमध्ये हा बदल झालेला आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना निवेदनांना पोलीस संघटनांनी केलेल्या विरोधाला मोठं यश आलेलं आहे आणि एन सी सीच्या जी आरमध्ये हा बदल झालेला आहे मात्र जे एन सी सीच्या क प्रमाणपत्र आधारे देण्यात येणारे पाच टक्के बोनस गुण होते त्यामध्ये काही कमी केलेली नाही हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात सर्व नवीन आणि लेटेस्ट अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद